मराठी सिनेमाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजेच सैराट। एखादा सिनेमा प्रचंड गाजला की त्या चित्रपटातील लहान ते लहान कलाकार देखील प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात। आर्ची, परश्या, लंगड्या, सल्ल्या ही पात्र आजही इतकीच लोकप्रिय आहेत। त्यापैकी एक म्हणजे आर्चीची मैत्रीण साकारणारी आनी। हा रोल अनुजा मुले या अभिनेत्रीने साकारला होता। सैराट मधील जवळजवळ सगळेच अभिनेते पुढे जाऊन अनेक चित्रपटांमध्ये झळकले, मात्र आर्चीची मैत्रीण म्हणून भाव खाऊन गेलेली अनुजा मात्र फारशी कुठे दिसली नाही। पुण्यामध्ये शिकत असताना चिट्टी या एकांकिकेसाठी तिला पारितोषिक मिळाले होते। तिचा अभिनय पाहून नागराज मंजुळे यांनी तिला सैराट चित्रपटात आनी ही भूमिका साकारण्याची संधी दिली। मात्र सैराट नंतर अनुजा फारशी कुठे दिसली नाही, ती सध्या काय करते असा प्रश्न तिच्या सगळ्याच फॅन्सना पडलाय। तेव्हा अनुजाने तिच्या सोशल मीडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलं। सैराट नंतर अनुजाने अभिनय सोडून शिक्षणावर फोकस करायचा निर्णय घेतला। अनुजाने सोशल मीडियावर तिच्या फॅन्सना आपण वकिली शिकत असल्याचे स्पष्ट केले। तिने वकिलीत मास्टर्स ही पदवीही मिळवली आहे। अनुजा ही सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते आणि नेहमीच तिचे फोटोज आणि तिचे अपडेट्स पोस्ट करत असते तिच्या फॅन्ससाठी। तिचे फोटोज पाहिल्यानंतर तिच्यात झालेला बदल पाहून तिला ओळखणं देखील कठीण झालं आहे। अनुजाने अभिनयाला रामराम ठोकला असेल तरी ती तिच्या फॅन्सच्या आग्रहामुळे परत येईल का सिनेमात असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलाय। तर मग तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। याशिवाय नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मीचे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तसंच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक चॅनलला नक्की लाईक करा। थँक्यू।